वर्धा के हिंगन घाट में उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी की आढ़ावा बैठक मुंबई के पूर्व महापौर किशोरीताई पेटेकर ने हिंगन घाट के कटारिया भवन में विधानसभा चुनाव के रहते वर्धा जिला का आढ़ावा लिया। उन्होंने अपनी राय जाहिर करते हुए कहा कि वह पार्टी के निष्ठावान लोगों के भरोसे पे चुनाव लड़ेंगे और जीतेंगे। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की नेता किशोरीताई पेडणेकर, पूर्व महापौर मुंबई महानगर पालिका इन्होंने आज हिंगनघाट शहर के कटारिया भवन में वर्धा जिले में विधानसभा चुनाव को लेकर आढ़ावा लिया। इस अवसर पर उन्होंने अपनी राय व्यक्त करते हुए कहा कि महाराष्ट्र की राजनीति पहले वैचारिक राजनीति थी, लेकिन अब यह संस्कृति विहीन राजनीति बन गई है। इस दौरान उन्होंने कहा कि चुनाव के लिए वफादार शिव सैनिकों पर पार्टी विचार करेंगे। माझ्या बरोबर आमच्या नगरसेविका प्रणिती शिंदे आहे, आमच्या शाखा प्रमुख मात्रेताई आहे, इथून चव्हाणताई आहे, भावेताई आहे। या इथे आम्ही लढलो, आम्ही जिंकलो, आपण असं म्हणायला हरकत नाही। त्यावेळेला सगळेच एकत्र होतो। आता आमच्याच काही फुटीर भाजपच्या नादाला लागून बाजूला झालेले आहेत, आणि जे कोणी निष्ठावंत इथे आता राहिले त्यांच्या जीवावर आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। आता आम्ही आलोय, आमच्याकडे ती नावं येतील, ही पूर्णच्या पूर्ण नावं किती कोण ताकदीचा, कारण निवडून येणारा चेहरा हा सर्वांमध्ये ठरेल तर जास्त बरं असतं। आणि समजूत काढायला महिला आई ताई माई बरे असतात। आम्ही आमदारांनी आता ह्याला गौप्यस्फोट म्हणतात, ओ हे पिटकुल आणि चिटकुल आहे। मुळामध्ये कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहेत, त्यांना कळून चुकलेलं आहे की एवढं सगळं करू नये, गद्दारी करू नये। परत इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच उमेदवार निवडून येणार, मग त्याला बदनामी करण्यासाठीच ठेवलेलं आहे। त्यामुळे मी ह्याला काय गौप्यस्फोट वगैरे म्हणत नाही। उद्धवजींनी माझ्यासारख्या एक सामान्य घरातल्या मिल कामगाराच्या मुलीला, मिल कामगाराच्या सुनेला महापौर पदापर्यंत नेला, आमच्याकडं एक सिंगल वन रुपी घेतले नाही, रुपया घेतलेला नाही। तर काही आरोप केले तरी लोकांना कळत आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे। मग चांगलं आहे की प्रत्येकाने अनुभव घ्यावा, आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी निवडणूक लढणार नाही, पण निवडणूक लढल्याशिवाय ही मजबूत लोकशाही कशी आहे, कशी करता येईल, संविधानाचे प्रावधान कुठे कुठे वापरता येईल, हे जेव्हा आता लक्षात आलं तर सगळ्यांनी लढलं पाहिजे। अमितचं पण वेलकम। एनबीसी न्यूज के लिए हिंगन घाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।